केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती तसंच योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगानं 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम राबवण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात या यात्रेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी 4 प्रचार रथांना हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये 60 दिवस विकसित भारत संकल्प यात्रा फिरणार आहे. ग्रामीण भागासाठी सद्यस्थितीत 4 प्रचार रथ असून केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची माहिती या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तसंच योजनांच्या लाभापासून जे नागरिक वंचित आहे अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुद्धा योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. आतापर्यंत लाभ न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं, विविध योजनांची जनजागृती, लाभार्थ्यांशी संवाद, त्यांचे अनुभव आणि पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ देणं हे या यात्रेचं मुख्य उद्दिष्ट आहे. मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगानं अभिलेखाची तपासणी तसंच नोंदी जिल्हा प्रशासनाकडून तपासण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात 17 नोव्हेंबरपर्यंत 1,32,166 कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहे. मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्हा आणि तालुक्यात कुणबी जातीसंदर्भात अभिलेख तपासणीची कारवाई सुरू आहे. 2023-24 हे वर्ष नैसर्गिक संकटाचं वर्ष ठरलं. वैश्विक तापमान बदलामुळे पर्जन्यमानात बदल झाला आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला असून 2023-24 कृषी हंगामात जून हो 2023 पाऊस आला नाही. जुलै 2023 अतिवृष्टी झाली. नंतर ऑगस्टमध्ये पुन्हा पावसानं खंड दिल्यानं यावर्षी सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिकं मोठ्या प्रमाणात बुडाली. मूर्तिजापूरच्या उपविभागीय क्षेत्रात दुष्काळ जाहीर करून हवालदिल शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक आणि व्यापारी बेरोजगारांना तात्काळ आर्थिक मदत घोषित करण्यासाठी दुष्काळ परिषदेचं आयोजन शहरातील आठवडी बाजारात करण्यात आलं होतं. त्याला शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांची लालपरी सुसाटावली. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि अमृत योजना यामुळे महामंडळाच्या एसटीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एसटीची 10% हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. दिवाळी सुट्टीनिमित्त अनेक जण आपापल्या घरी किंवा आजोळी जात असतात. प्रवाशांची संख्या वाढणार हे गृहीत धरून एसटी महामंडळानं काही दिवस अगोदर अचूक नियोजन केलं होतं. एसटीकडून महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्यामुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली. विशेषतः महिला प्रवाशांचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे एसटीच्या नियमित उत्पन्नात 45 ते 50 कोटींची भर पडली. वाशिम जिल्ह्यात 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी 2 दिवस सरासरी 65 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसानं वाशिम तालुक्यातील 462 हेक्टर क्षेत्रावरील कपाशीच्या पिकाचं नुकसान केलं. रिसोड तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर जिल्ह्यामध्ये एकूण मोठे जनावर 1 आणि लहान जनावरं 9,91 जनावरांचा यात मृत्यू झाला. केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम केंद्र शासनाद्वारे राबवली जाते आहे. वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायत तसंच 4 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतीमध्ये ही यात्रा जात आहे. जिल्ह्यातील 5 गावातील नागरिकांना 30 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संबोधन केलं. पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त क्रीडा आणि कृषी विभागामार्फत युवकांच्या सुप्त गुणांना चालना मिळण्याकरता सांस्कृतिक युवा महोत्सवाअंतर्गत 29 नोव्हेंबर रोजी भव्य सांस्कृतिक युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.